औरंगाबादच्या हर्सुल जेलमधील 14 जेल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, यात 2 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। 3 दिवसांपूर्वी जेलमधील 29 कैदी हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते आणि त्यानंतर 60 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते, यात 14 जण हे पॉझिटिव्ह आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे हर्सुल मध्यवर्ती कारागृह हे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण बंद करण्यात आलं होतं आणि त्यानंतरही जेलमध्ये कोरोना घुसला कसा असा प्रश्न आता विचारला जातोय। दरम्यान खाण्यापिण्याच्या गोष्टींमधून कोरोना जेलपर्यंत गेला अशी ही माहिती अधिकारी खासगीत सांगतायत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, हर्सुल जेलमध्ये 14 जेल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, या संदर्भात काय अधिक माहिती? हर्सुल जेल मध्ये आता कोरोनाचा प्रसार वाढताना दिसतोय। खरं तर 2 दिवसापूर्वी 29 कैदी हर्सुल जेलचे हे पॉझिटिव्ह आले होते। एका कैद्याला कोरोनाची लक्षणं होती, त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर त्याला परत आणल्यावर इतर कैद्यांसोबत बराकमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्यामुळे कैद्यांमध्ये कोरोना पसरला। हा सगळा प्रकार आता उघड झाला आणि त्यानंतर हर्सुल जेलचं पूर्ण अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुद्धा स्वॅब घेण्यात आले होते आणि आता त्यात 14 कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, 2 वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यात आहे। अजूनही हर्सुल जेलमध्ये बऱ्याच लोकांमध्ये कोरोनासारखी काही लक्षणं असल्याची माहिती मिळते, त्यांचेही स्वॅब घेण्यात येत आहे। मात्र धक्कादायकपणे जर 1500 ते 1600 कैदी हर्सुल जेलमध्ये आहेत आणि या सगळ्यांमध्ये कोरोनाचा पसरला तर किती भयानक होईल सगळं, हा सगळा प्रकार आता प्रशासन बघतंय आणि त्यानुसार दक्षताही घेण्यात येत आहे। मात्र हर्सुल जेलमध्ये नक्की कुणाच्या चुकीमुळे कोरोना गेला, अन्नाची जी पाकिटं कारागृहामध्ये जातात त्यातून कोरोना गेला का, या सगळ्या प्रकरणाचा आता तपास सुद्धा सुरू आहे। मात्र कदाचित राज्यातलं हे पहिलं जेल असावं जे पूर्णपणे बंद असतानाही तिथं कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय। शैलजा, नक्कीच धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।